सॉनिक ऑक्टेव श्रद्धा चैनल सब्सक्राइब करा आणि नवीन वीडियोस पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा। अध्याय चौथा। विष्णुभुवांनी चौथ्या अध्यायात स्वामींच्या अंतर्ज्ञानाची महती सांगितली आहे। स्वामींच्या कृपा प्रसादामुळे चोळाप्पाचं आयुष्यच बदलून गेलं होतं। निर्धन चोळाप्पाच्या घरी लक्ष्मी वास करू लागली। स्वामी महाराज नाना प्रकारे चोळाप्पाची परीक्षा घेत होते, मात्र विचलित नव्हता। चोळाप्पा आणि त्याची पत्नी स्वामींची मनोभावे सेवा करून महाराजांना प्रसन्न ठेवित होते। महाराजांच्या दैवी सामर्थ्यांच्या कथा दूर दूर पसरल्यामुळे गावोगावची मंडळी आपल्या अडीअडचणींचं निवारण व्हावं म्हणून स्वामींच्या भेटीला येऊ लागली होती। स्वामी देखील त्या भक्तांच्या समस्या दूर करीत होते। दिवसेंदिवस स्वामींचा महिमा वाढत होता, त्यांच्या देवत्वाचा दरवळ पसरत होता। स्वामी महाराजांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अस्वस्थ झालेले दोन संन्यासी एकदा अक्कलकोट गावी दाखल झाले आणि स्वामींना भेटल्यानंतर ढोंगी म्हणून महाराजांची निंदा करू लागले। स्वामींनी अंतर्ज्ञानाने या संन्यासांचा स्वार्थ हेतू जाणला। त्यांचं खरं रूप लोकांसमोर यावं यासाठी महाराज त्यांना घेऊन एका भक्ताघरी गेले। स्वामी आल्याची वार्ता पसरताच महाराजांच्या भेटीसाठी भक्तगणांची गर्दी सुरू झाली। नमस्कार करताना भक्त मंडळी स्वामींसमोर फळं फुलं इत्यादी वस्तू ठेवू लागली। निरीच्छ भावनेनं स्वामी महाराज त्या वस्तू बाजूला बसलेल्या संन्यासांसमोर सरकवू लागले। फळांचा आणि वस्तूंचा ढीक पाहून संन्यासांच्या तोंडाला पाणी सुटलं। सायंकाळी स्वामी भेटीला येणाऱ्या भक्तांची रांग संपली तेव्हा सेवक जमलेल्या वस्तू घेऊन घरात गेले। एकही वस्तू आणि फळ हाती न लागल्यामुळे बिचारे संन्यासी हिरमुसले, त्यांचे चेहरे पडले आणि त्यांचा स्वार्थ उघड झाला। ही कथा सांगून चौथ्या अध्यायाची समाप्ती करताना विष्णुपुआ म्हणतात, श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगे वाढील निश्चिती, त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी किती विष्णुदास।